नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्षाच्या शेवटी शेतीमाल बाजारात काही मालाचे भाव पडलेत, तर काही मालाच्या भावात सुधारणा दिसून आली. मग कोणत्या मालाचे भाव कसे राहिले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या दरातील चढउतार कायम आहे. सोयाबीनचे भाव आजही हमीभावाच्या दरम्यान आहेत. सोयाबीनला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 4,700 रुपयांचा भाव मिळाला. बाजारातील आवक जवळपास 1,70,000 क्विंटलच्या दरम्याने. देशातील बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. बाजारभाव कमी झाल्यानंतर बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाली, पण आजही आवक अपेक्षेप्रमाणे असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलं. सोयाबीन बाजारात पुढील 2 आठवडे भावात 100 रुपयांपर्यंत चढउतार असू शकतात असा अंदाज आहे. देशातील बहुतांशी बाजारात कापूस आजही हमीभावापेक्षा कमी दरात विकला जातोय. कापसाची बाजारातील आवक मात्र टिकून आहे. याचाही दबाव कापूस बाजारावर दिसून येतोय. सध्या कापसाला सरासरी 6,600 ते 7,100 रुपये भाव मिळतोय, तर बाजारातील आवक 1,80,000 गाठींच्या दरम्याने. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस भाव दबावतच आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून येतो. देशातील बाजारात मात्र कापूस भावावर प्रामुख्याने अवकेचा दबाव दिसून येतोय. हा दबाव आणखीन 1 ते 1.5 महिना राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हळदीचे भाव पुन्हा एकदा स्थिरावलेत. मध्यंतरी नफा वसुलीसाठी व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांची विक्री वाढली होती, त्यामुळे हळदीच्या भावावरही दबाव आला होता. हळदीची बाजारातील आवक मागील आठवड्यापासून पुन्हा मर्यादित झालेली दिसते. सध्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 13,000 भाव मिळतोय, तर वायद्यांमध्ये 14,000 ते 15,000 भाव मिळतोय. यंदाही घटलेली लागवड, प्रतिकूल हवामान आणि पाण्याचा ताण यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवा माल बाजारात सुरू होतोय, त्यामुळे भाव नरमलेत, पण 2024 हळद भाव खाण्याची शक्यता असल्याचं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा बाजार काहीसा स्थिरावलेला दिसतो. बाजारातील टोमॅटोची आवक चांगली सुरू आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील टोमॅटो आवक आणखीन काही दिवस या पातळी दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम राहू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. केळीच्या भावातील सुधारणा आजही टिकून होती. केळीचा भाव गेल्या आठवड्याभरापासून 100 रुपयांनी वाढलेला आहे. राज्यात सध्या केळीला सरासरी 1,900 ते 2,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. निर्यातीच्या केळीचा हा भाव आहे, तर दर्जाप्रमाणे 1,000 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय. दर्जेदार केळीला उत्तर भारतातील बाजारातून उठाव मिळतोय. राज्यातही केळीला चांगली मागणी आहे. दुसरीकडे दर्जेदार केळीची उपलब्धता कमी दिसून येते. पुढील काळात आणखीन काही आठवडे ही परिस्थिती राहू शकते, त्यामुळे केळीच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू.
शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.